नमस्कार, मी अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल नेता 24/7 चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी दिली होती, ती म्हणजे अंधेरी गुंदोली विभागातील ही ओमकार दर्शन सोसायटी यांच्या पॅनलची जी निवडणूक होती त्याबाबत आपल्याला माहिती दिली होती। जे जनसेवा पॅनल आहे त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतला होता आणि खरंच आपण एकदम अचंबित झालो होतो की या जे सोसायटीचे प्रश्न होते त्या त्यांनी कशा नीटनेटक्या पद्धतीने मांडल्या होत्या आणि त्यावरून आज त्यांचा विजय झालेला। आपण त्यांना सर्वप्रथम नेतानगरी चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि आज तुम्ही ही जी निवडणूक लढलात ही फार मोलाची निवडणूक होती हे जेव्हा बातमीच्या माध्यमातून कळलं आणि तुमचा आज विजय झालेला आहात, कसं बघ? सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलात आणि आमची बाजू जी आहे रहिवाशांपर्यंत जनतेसमोर पोहोचवली त्याबद्दल आपल्या चॅनलचे मी शतशः आभारी आहे, धन्यवाद मानतो। आज या ठिकाणी ज्या पद्धतीचे काही प्रश्न होते जे खरोखर आमच्या रहिवाशांसाठी खूप अतिशय महत्त्वाचे विषय जे होते आणि त्या विषयामध्ये जे आम्ही विषय सर्व माझे जे सहकारी आहेत तुम्ही पाहत असाल की उमेदवार कसे असावेत, आज आमचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहे संतोष राठे साहेब, विजय सावंत पहा तुम्ही, आज त्यांचं खूप मोलाचं महत्त्वाचं योगदान ह्या ठिकाणी आहे। आणि आज युवा पिढीमधून पण आमचे राजू दळवी आहेत, साईराज म्हात्रे आहेत, महेंदर साळुंके आहेत, राजू भोसले आहेत, अँथोनी आहेत, आमचे जे उमेदवार आहेत आमच्या प्रीतम वगळ आहेत, ज्योती फणसे आहेत, रवींद्र गरदरे आहेत, आणि आज तीन उमेदवार आमचे इकडे नाही आहेत, पण असे सक्षम उमेदवार आम्ही ह्या ठिकाणी दिले आणि लोकांनी विश्वास ठेवला की ह्या लोक आज आम्ही एक वर्षभर ह्या ठिकाणी जी काही मेहनत होती, जे काही विकासकांनी या ठिकाणी जो काही त्रास दिला होता रहिवाशांना, त्या रहिवाशांच्या कुठेतरी आम्ही ही जी कामं होती ती कामं आम्ही करून दाखवली। जे आज गार्डनचं असेल, हॉस्पिटलचं असेल, रस्त्याचं असेल, ही कामं झाली होती आणि जे कामं करतात त्यांच्या मागं प्रामाणिकपणे लोक उभी राहतात हे या लोकांनी हे दाखवून दिलेलं आहे। आणि पॅनल फक्त नुसतं काठावरती कुठे निवडून आलेलं नाही आहे तर प्रचंड बहुमताने निवडून दिलेला पॅनल आहे। आता तुम्ही विजय झालेला आहात, तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, कशा पद्धतीने तुम्ही ह्याला पुढे नेणार आहात? आज या ठिकाणी जो रहिवाशांनी आमच्यावरती विश्वास टाकलाय या विश्वासाला आम्ही कुठे तडा जाऊन देणार नाही। जे या सोसायटीचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जे पाणी असते, साफसफाई असेल, जे काही असणार आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही कुठेही आज रहिवाशांची कमिटीकडून एवढीच एक इच्छा असते की आपल्याला कुठला त्रास नाही झाला पाहिजे। तर या ठिकाणी आमच्या या कमिटीच्या माध्यमातून रहिवाशांना कुठलाही त्रास होणार नाही अशाच पद्धतीचं येणाऱ्या काळामध्ये आमच्यातून काम होणार। एका काळी तुम्ही त्या विकासकाच्या अगदी जवळ होता, तुम्हाला सगळं त्यावेळेला तुम्ही करून घ्यायचं होतं काम, पण त्यानंतर आज जी परिस्थिती होती ह्याला तुम्ही कशा पद्धतीने बघताय, तुम्हाला का दूर जावं लागलं? आज खरोखर आपण खरंच महत्त्वाचा प्रश्न मला विचारला, त्याचं कारण आहे, कारण ह्या ठिकाणी पहा विकासकाला आम्ही मदत जी केली माझ्यावरती तर विकासकाचा टपका होता, स्टॅम्प मारल्यासारखं होतं की बाबांमधने म्हणजे विकासकाचा माणूस, ठीक आहे ना, ज्या ठिकाणी आपल्याला विकासकाला ज्या ठिकाणी विकास करायचा आहे त्या ठिकाणी मदत करणं हे आपलं काम असतं, पण ज्या ठिकाणी विकासक जर सोसायटीचं आणि रहिवाशाचं नुकसान करू शकत असेल तर त्या ठिकाणी जरी आपण त्याच्या जरी जवळचे असलो तरीसुद्धा आपल्या सोसायटीसाठी आणि रहिवाशांसाठी आपण कुठेही बेमानी करू नये जरी असलो तरी, तर त्यामुळे त्याने कुठे जरी मी त्याच्याजवळ संपर्कात असलो तरी मी माझ्या स्वतःच्या सोसायटीसाठी आणि रहिवाशांसाठी अशा पद्धतीचं बेईमानीचं आणि गद्दारीचं काम करू शकत नाही, म्हणून तर ह्या सोसायटीने विश्वास ठेवून आज ह्या ठिकाणी आम्हाला निवडून दिले। त्याचप्रमाणे अतुलजन आम्ही तुम्हाला खास करून सांगू इच्छितो की हा जो बाजूचा आपला 81 प्लॉट आहे तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी राहताय, आपण या ठिकाणी त्या विकासकाला कशासाठी आणला होता की त्याने डेव्हलपमेंटची जी जागा आहे ते त्याने ते राईट्स घेतले होते आणि कोणीतरी दुसरा येणार मग ते प्रोजेक्ट आहे तो होयला टाईम लागणार ह्या दृष्टिकोनातून आपण 81 प्रोजेक्टमध्ये त्याला मदत केली आहे। पण निश्चितपणे मी सांगू इच्छितो जर त्याची इच्छा असेल योग्यप्रमाणे काम करण्याची तर आम्ही अडथळा नाही आणणार, पण जर तो ह्या प्रकारे आम्हाला इकडे सतावलं तीच जर त्याची भूमिका जर 81 पण असेल, मी त्या 81 सेक्रेटरी आहे त्या कृती समितीमध्ये आणि आमच्या त्या ठिकाणी तिन्ही कमिट्या आहे, मी त्या तिन्ही कमिट्यांबरोबर आपण बसणार आहोत, सर्व रहिवाशांना एकत्रित घेणार आहोत, कारण हा घराचा प्रश्न आहे आणि तोसुद्धा प्रश्न मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सर्वजण एकत्र आलो तर त्या ठिकाणी बिल्डर काही करू शकत नाही। जे ह्या रहिवाशांनी इकडे दाखवलं तो जर विश्वास रहिवाशांनी तिकडे दाखवला तर निश्चितपणे त्याची काम करण्याची जर चांगली भूमिका असेल तर साथ देऊ आणि काम करण्याची भूमिका जर चांगली नसेल तर त्याला हाकलूनही देऊ,
हेही मी आज आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो. संतोष रहाटे आपल्यासोबत आहेत. संतोष, कसं बघताय आपण या ठिकाणी जन्मापासून या ठिकाणी राहत आहेत, पण आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली ही भेट वस्तू आहे, हिला आपण आता सांभाळून ठेवायची आहे, आणि म्हणून तुमचं हे पॅनल काम करणार आहे की जे गोरगरिबांना जी स्वप्नातलं घर आहे ते आज मिळालेलं आहे. सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून मी हा रवेशांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. तसंच आमचं पॅनल जे भरघोस मताने विजय आलं, तो विजय आमचा नसून ह्या सोसायटीतल्या मेंबरचा विजय आहे. आणि ह्या सोसायटीतल्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही अगोदरपासूनच सोडत होतो, तरी पण आता हा एक कमिटी असणे गरजेचे असते. त्यासाठी आम्ही ही कमिटीचा पॅनल उभा करून आम्ही जनसेवा पॅनल उभा करून आम्ही भरघोस मताने उभा निवडून आलो. आणि ह्या पॅनलची आता पूर्ण जबाबदारी असणार की हे ह्यांचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, जसं गार्डनचं होतं, रस्त्याचं होतं, हॉस्पिटलचं होतं आणि इतर काही लिकेजचं आहे, लिफ्टचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सर्व आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि करणार आहोत. आणि ह्या सोसायटीने आम्हाला सहकार्य करावेचं की हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी. आपल्यासोबत काही महिला आहेत. महिला खरं बघायला गेलं तर घर सांभाळायचं की बाहेरचं बघायचं असा प्रश्न येतो, पण तुम्ही एक धडाडीनं या जनसेवा पॅनलसोबत उभे राहिलात आणि आज विजयी झालात. महिला म्हणून तुमची जबाबदारी आता पुढे वाढणार आहे, घरचीसुद्धा आणि सोसायटीचीसुद्धा. कसं बघा, मी पूर्णपणे माझा टाईम सोसायटीसाठी देणार आहे आणि ज्या काही समस्या आहेत त्याचं पूर्णपणे निवारण करण्याचा प्रयत्न करणार फुल. थँक्यू. वार त्यांना विनवण्या करून बिल्डरकडे म्हणा ह्याच्याकडे, पण काही तसं प्रश्न तसं व्यवस्थित हाताळला गेला नाही. एक मीपणा त्यांच्यामध्ये आला होता आणि ह्याच पॅनल आता जे पॅनल आमचं आलं ह्यांनाही देखील आम्ही बदने साहेब म्हणा आम्ही सगळ्यांना हेच सांगत असतो की तो आपल्याला मीपणा आला नाही पाहिजे. मीपणा आलं तर तिकडे सगळं काही खचलं. तर आता बरेचसे प्रश्न असे उरलेले आहेत ते आम्ही ते यापुढे व्यवस्थितपणे हाताळणार आहोत आणि त्याची योजनाही आम्ही आता तयार करीत आहोत. थोड्या वेळापूर्वी रमेश लटके साहेबांनी, माननीय लटके साहेबांनी आम्हाला बरंच काही सपोर्ट दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या काही वस्तू लागणार आहेत, जसं कॅमेरा, CCTV कॅमेरा, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याही तुम्हाला आम्ही पुरवठा त्याचा करणार आहोत. आणि परत आता पाण्याचा प्रश्न आहेच, तोही आम्ही हाताळलेला आहे, मागेच हातोळतो व्यवस्थित केलेला आहे. आणि ह्यापुढे आणखीन काही विषय येणार आहे तर लोकांना आम्ही एक आमच्या एक दिवस ठरवला जाणार आहे, त्या दिवशी लोकांनी यावं आणि आपले जे काय कारण आहेत ते आमच्यासमोर ठेवावे आणि त्याप्रमाणे आम्ही ते हँडल करणार, एवढंच मी सांगेन. आणि आमच्यावर विश्वास ठेवला आणि ह्यापुढे त्यांच्या विश्वासाला तडा कुठे जाऊन देणार नाही एवढी शाश्वती मी देऊ शकतो. धन्यवाद. आपल्यासोबत ज्येष्ठ काका पटेल आहेत, जे गेली अनेक वर्ष या डेव्हलपरसोबत लढून झगडून बरेच प्रश्न त्यांनी मिटवलेले आहेत. आज काका यहाँ पे लोगों को घर मिल गए हैं, लोग सुखी हो चुके हैं, अभी उनको संभालने की जबाबदारी जनसेवा पैनल की है. आप कैसे देख? हम बोलता है कि आज कौन सी भी पैनल होने दो, तीन पैनल था जी बराबर है, तीन पैनल में कोई कुठली पण पैनल निवडून आली समजा तरी पण कामा पाहिजे. एक ते रहिवाशींचे काम पाहिजे, वेद वाद विवाद नको, हे पण माणसं आपलीच आहे आणि ते सगळे पॅनलवाले आपलेच आहे, कोण बाहेरचे कोण नाही आहे, सगळे समजले. तर आपण सगळ्यांना संगती घेऊन आपण काम करूया, बस एवढा मी आशीर्वाद देतो लोकांना. नागरिक आहेत. काकी, तुम्ही कसं बघताय की आज तुम्ही या वयात असताना तुम्हाला तुमचं घर जे होतं ते बघायला मिळालं? कारण की आपण बऱ्याच वेळा बघतो की SRMध्ये बरीच म्हातारी माणसं बिचारी ढगात जातात, त्यांना घर बघायला मिळत नाही, पण तुम्ही आज तुमचं हे घर बघताय, तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतंय. तुम्हाला तुमचं जे छोटं 4x4 छोटंसं घर होतं ते तुम्हाला आज इतकं मोठं मिळालंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. थँक्यू. आज सर्व सांगणं काही योग्य नाही आहे, कृतीमध्ये करण्याला महत्व आहे, बोलण्याचं सोपं आहे पण कृतीत करणं अवघड आहे. पण निश्चितपणे आपण एक विश्वास ठेवा, ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला निवडून दिलेला आहे त्या विश्वास तुमचा कायम आमच्यावरती राहणार आहे आणि त्याला कुठेही तडा जाणार नाही, हे मी तुम्हाला ह्या ठिकाणी या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो. आज आपली जी लहान मुलं आहेत मागे खास करून बसलेत, समोर समोर.